अक्कलकोट तालुक्यातील हंसगी येथील श्री बमलिंगेश्वर वडापाव सेंटरचे मालक रेवय्या कल्लय्या मठपती यांच्याकडून आज वाल्मिकी बालक प्राथमिक आश्रमशाळेतील 200 मुलांना मोफत वडापाव वाटप करून नवीन शैक्षणिक वर्षात दाखल झालेल्या मुलांना शुभेच्छा दिल्या. फक्त नफा न पाहता सामाजिक जाणीव ठेवून रेवय्या मठपती यांनी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना वडापाव खाण्याचा आनंद दिला. नेहमीच हंसगी गावातील नागरिक विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने आनंद द्विगुणित करण्यासाठी काही ना काही करत असतात. तेच पाहून रेवय्या मठपती यांनी माझ्याकडून फूल ना फुलाची पाकळी म्हणून या विद्यार्थ्यांना वडापाव देऊन त्यांचा आनंद द्विगुणित केला. यावेळी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी शाळेच्या वतीने वडापाव सेंटरचे मालक रेवय्या स्वामी यांचा यथोचित सन्मान करून आभार व्यक्त करण्यात आले. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकी स्कूल, नेहरू नगर, सोलापूर. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.